नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण बघणार आहोत मॅथ फर्स्ट मधील चॅप्टर नंबर 3 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स। आता ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स बघा काय हे आपण न्यू सिलेबस जो आता या वर्षी चेंज झालेला आहे 2020-21 साठी यासाठी आपण बघणार आहे चॅप्टर नंबर 3 ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स। आता ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स बघण्यापूर्वी आपण यापूर्वी ट्रिग्नॉमेट्रीशी रिलेटेड आहे 9th, 10th, 11th तीन वर्षापासून आपण काय बघतोय ट्रिग्नॉमेट्री बघतोय। 9th, 10th आपण बघितलं ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज, लास्ट इयर आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स रिलेटेड झालो। आता ह्यावर्षी काय बघा की ह्यावर्षी आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स अँड देअर सोल्युशन्स बघायचे आहे, त्याच्यानंतर पोलार कॉर्डिनेट्स बघायचे, रिलेशन बिटवीन पोलार कॉर्डिनेट्स अँड कार्टेशियन कॉर्डिनेट्स बघायचे, सॉल्विंग अ ट्रायंगल, द साईन रूल, द कोसाईन रूल, द प्रोजेक्शन रूल अँड ॲप्लिकेशन ऑफ साईन रूल अँड कोसाईन रूल इत्यादी, त्याच्यानंतर इन्वर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, नंतर प्रॉपर्टीज प्रिन्सिपल्स अँड इन्वर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, एवढं सर्व आपल्याला ह्यावर्षी बघायचं आहे। हे चॅप्टर थोडा म्हणजे लेंदी आहे, विद्यार्थ्यांना सगळ्यात अवघड वाटणारा हा चॅप्टर आहे जो आपण सोप्या पद्धतीने शिकणार। विद्यार्थ्यांनी सर्व व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला हे चॅप्टर सोपं वाटेल। परीक्षेच्या दृष्टीने सर्वच दृष्टीने हे चॅप्टर काय महत्त्वाचे, पेपर सेकंडमध्ये सुद्धा याचा भरपूर यूज आहे। त्या आता आपण बघणार आहे ट्रिग्नॉमेट्रिक, पहिल्यांदा आपण बघणार आहे ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स अँड देअर सोल्युशन्स। ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स अँड देअर सोल्युशन्स, ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स अँड देअर सोल्युशन्स। आता ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स, पहिल्यांदा आपण ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन काय ते बघू। फर्स्ट ऑफ ऑल वी सी व्हॉट इज ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन। ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन इज व्हॉट इज ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन, अथवा अन इक्वेशन इनवॉल्विंग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन और फंक्शंस इज कॉल्ड ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन। अथवा ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स हे जे यापूर्वी आपण इक्वेशन्स भरपूर बघितले, इक्वेशन्स काय बघितले आपण की इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7, याला काय म्हणतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल बघितलं, एक्स प्लस 5 इज इक्वल टू 9, याच्यामध्ये काय एक्स हा काय व्हेरिएबल आहे, हे दोन्ही काय कॉन्स्टंट्स आणि इक्वॅलिटी साईन, अँड देअर इज टू साईड्स ये ऑफ इक्वेलिटी, एल एच एस अँड आर एच एस, दिस टाईप ऑफ एक्सप्रेशन इज नोन ॲज इक्वेशन। सेम इथे काय असणार आहे, आता ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनमध्ये काय असणार आहे की व्हेरिएबल्स म्हणजेच कोण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आणि कॉन्स्टंट आणि इक्वेलिटी साईन, इट इज अ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन। फॉर एक्झाम्पल कॉस थीटा इज इक्वल टू 1/√2, साईन थीटा इज इक्वल टू 1, दिस टाईप ऑफ इक्वेशन्स आर नोन ॲज ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स। याच्यात थीटा काय व्हेरिएबल आहे। वी सी सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन, अथवा सोल्युशन काय बघा, अ व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल इन अ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन विच सॅटिस्फाईज द इक्वेशन इज कॉल्ड अ सोल्युशन ऑफ द ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन। परत एकदा सांगतो, अ व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल इन अ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन विच सॅटिस्फाईज द इक्वेशन इज कॉल्ड अ सोल्युशन ऑफ द ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन, अथवा व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल काय। यापूर्वी आपण अशा काही टर्म्स रिलेटेड आहे का, आपण जर काय घेतलं इक्वेशन घेतलं, एक लिनियर इक्वेशन घेतो, लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल, एक्स इज प्लस 5 इज इक्वल टू 7, आता हे जे सोल्युशन काय बघा आणि सॅटिस्फॅक्शन काय बघा। आपण काय बघितलं की याच्यात आपल्याला दोन गोष्टी बघितल्या, व्हॅल्यू त्याच्यानंतर सॅटिस्फॅक्शन, ह्या दोन गोष्टी आपल्याला बघा, व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल। आता एक्स प्लस 5 इज इक्वल टू 7
याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू राहिली एक्सची की ज्याच्याने इक्वेशन सॅटिस्फाईड होईल, एकदम इझी. एक्स इज इक्वल टू टू, एक्स इज इक्वल टू टू जर याच्यात ठेवलं आपण या इक्वेशनमध्ये पुट केला होता, टू प्लस फाईव्ह काय होतो सेवन, म्हणजेच काय टू हा काय ह्या इक्वेशनचं काय सोल्युशन आहे. सिमिलरली आपल्याला काय करायचं, आपण यापूर्वी बघितलं आता की कॉस थिटा इज इक्वल टू वन बाय रूट टू, साईन थिटा इज इक्वल टू वन, दीज आर ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स. आता यांच्यात जे व्हेरिएबल्स आहेत थिटा, याच्यात थिटा हा जो व्हेरिएबल्स आहे म्हणजे थिटाची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. मग यांची जी व्हॅल्यू आहे तीच काय राहणार आहे आपलं सोल्युशन राहणार आहे कोणाचं, ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनचं. आता बघा, फॉर एक्झाम्पल इन इक्वेशन कॉस थिटा इज इक्वल टू रूट थ्री बाय टू, कॉस थिटा इज इक्वल टू रूट थ्री बाय टू, आता कोणत्या थिटाच्या कोणत्या व्हॅल्यूने इक्वेशन सॅटिस्फाईड होईल, वी नो दॅट कॉस थर्टी म्हणजे पाय बाय सिक्स इज इक्वल टू काय रूट थ्री बाय टू, सो थिटा इज इक्वल टू पाय बाय सिक्स. थिटा इज इक्वल टू पाय बाय सिक्सने इक्वेशन काय होतं सॅटिस्फाईड होतं, त्याच्यामुळे काय राहील पाय बाय सिक्स याचं काय राहील, ह्या इक्वेशनचं काय राहील सोल्युशन राहील. आता बघा सोल्युशन, एक परत गोष्ट सांगून देतो तुम्हाला सर्वांना की बऱ्याच जणांना प्रश्न पडेल पाय बाय फोर, पाय बाय थ्री, पाय बाय सिक्स, पाय बाय टू आहे काय. बघा आपण काय लास्ट इयरला एक रिलेशन बघितलं, रिलेशन दोन मेजर आहे, रॅडियन मेजर आणि एक काय डिग्री मेजर. अँगल मोजण्याच्या दोन मेथड्स आहे आपलं, दोन आहे, एक सेक्झागेझिमल सिस्टीम, नेक्स्ट सर्क्युलर सिस्टीम. त्यांचे मीडियम काय, त्यांचे मेजर्स आहे, याचं रॅडियन मेजर, याचं काय डिग्री मेजर, जे आपण डोक्यावर झिरो लिहून दाखवतो. आता यांच्यात काय रिलेशन आहे की पाय रॅडियन इज इक्वल टू काय 180 डिग्री, पाय रॅडियन इज इक्वल टू 180 डिग्री. ज्यांना काही अडचण असेल त्यांनी हे लिहून घ्या, वही पेन बरोबर ठेवायचे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स हे चॅप्टर आपण एकदम व्यवस्थित घेणार आहे, विद्यार्थ्यांना त्यात कोणतीच अडचण राहणार नाही. आता रॅडियन आणि रॅडियन मेजर आणि डिग्री मेजरमध्ये काय रिलेशन आहे, पाय रॅडियन इज इक्वल टू काय असतो 180 डिग्री, देअर फोर पाय बाय टू, पाय बाय टू बरोबर काय 180 हाफ किती होईल 90 डिग्री. नंतर याचे तीन पार्ट केले आपण, पाय बाय थ्री किती होईल 60 डिग्री, नंतर काय केलं पाय बाय सिक्स, पाय बाय सिक्स म्हणजे किती होईल 180 बाय सिक्स म्हणजे 30 डिग्री, त्याच्यानंतर टू पाय, या टर्म्स आपण आता बघणार आहे, टू पाय इज इक्वल टू काय असणार आहे 180 डबल 360 डिग्री. बरं, थोडक्यात काय थीटा रेडियन आपलं, जर थीटा रेडियन, रेडियन जर आपल्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल आणि डिग्री रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर हे रिलेशन लक्षात ठेवा, पाय रेडियन इज इक्वल टू काय 180 डिग्री. या रूलनुसार थोडक्यात आपल्याला जास्त करून फ्रिक्वेंटली ह्याच व्हॅल्यू येणार आहे, पाय बाय फोर इज इक्वल टू किती येणार आहे, पाय बाय फोर मीन्स 45 डिग्री, अथवा फायू पाय बाय थ्री असे आल्यानंतर किती येईल फायू, पाय बाय थ्री म्हणजे किती 60 डिग्री, म्हणजेच किती होईल 300 डिग्री. फायू पाय बाय थ्री हे रिलेशन काय राहील आपलं, किंवा आपल्याला थ्री पाय बाय टू असं लिहिलं, थ्रीची व्हॅल्यू काय आपलं पायची व्हॅल्यू काय 180 डिग्री बाय टू, म्हणजेच किती होईल 3 × 90 डिग्री मीन्स 270 डिग्री. हे रिलेशन सगळ्यांनी लक्षात ठेवा, काही अडचण असेल तर क्लास 11 आपण पार्ट फर्स्ट म्हटलं ट्रिग्नॉमेट्रिक बघू शकतात, त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व रिलेशन्स माहिती आहे, हे बेसिक नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे. आता बघा आपण बघत होतो सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. आता कॉस थिटा इज इक्वल टू काय रूट थ्री बाय टू, याच्यात थिटा कॉस 30 काय असतो रूट थ्री बाय टू. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या ट्रिग्नॉमेट्रीच्या ज्या व्हॅल्यू आहे कोणत्या आपण बघितल्या टेबल्स जे 0, 30, 45, 60, 90, 180 ह्या व्हॅल्यू तुम्हाला माहीत पाहिजे, सर्व ट्रिग्नॉमेट्रिक रिलेशन्स तुम्हाला माहिती आहे. याच्यासाठी तुम्ही क्लास 11 ट्रिग्नॉमेट्री बघू शकतात, किंवा तुमच्याजवळ लॉग टेबल असतील ते लॉग टेबलमध्ये हे सर्व फॉर्म्युले आहे, ते फॉर्म्युले सगळ्यांनी लिहून घ्यायचे. ते फॉर्म्युले लिहिल्यानंतर तुम्हाला ह्या हे हा भाग सोपा जाऊ शकतो. आता ह्याच्यात कॉस थिटा
म्हणजेच थीटा इज इक्वल टू पाय बाय सिक्सने इक्वेशन सॅटिस्फाईड होते, म्हणून काय पाय बाय सिक्स इज ए सोल्यूशन ऑफ दिस इक्वेशन, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. सेकंड आपण बघू, सेकंड एक्झाम्पल कॉस थीटा इज इक्वल टू 1/√2. अथवा कॉस पाय बाय फोर किती 1/√2, म्हणजे थीटा इज इक्वल टू पाय बाय फोरने हे इक्वेशन काय होते सॅटिस्फाईड होते. कॉ याचं पाय बाय फोर टाकलं तर काय भेटतं आपलं 1/√2, म्हणून थीटा इज इक्वल टू पाय बाय फोर इज अ सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. सिमिलरली बघा की कॉस, इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हे काय पिरियॉडिक फंक्शन आहे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन पिरियॉडिक फंक्शन म्हणजे काय, आफ्टर सम पिरियड द व्हॅल्यू आर रिपीटेड. म्हणून काय की हे जे पिरियॉडिक ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनला भरपूर सोल्युशन, इन्फिनेटली मेनी सोल्युशन्स आपण काढू शकतो. बरं, त्यापैकी बघा आता कॉस थीटा इज इक्वल टू 1/√2 जर घेतला आपण तर कॉस 7π/4, कॉस 7π/4 इज ऑल्सो 1/√2. सो थीटा इज इक्वल टू 7π/4 इज अनादर सोल्युशन ऑफ सेम इक्वेशन, कॉस थीटा इज इक्वल टू 1/√2. म्हणजेच काय, पिरियडिसिटी ही जी प्रॉपर्टी आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची, त्याच्यामुळे काय की ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्सला मेनी सोल्युशन्स होऊ शकतात. पण आता आपण काय करणार आहे की ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनचे जे मेन दोन सोल्युशन तो आपल्या सिलेबसला दिलेले, ते म्हणजे एक आहे प्रिन्सिपल सोल्युशन आणि दुसरं आहे जनरल सोल्युशन. तर आपण पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल वी सी प्रिन्सिपल सोल्युशन. नाव फर्स्ट ऑफ ऑल वी सी प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. अ सोल्युशन थीटा ऑफ ए ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन इज कॉल्ड अ प्रिन्सिपल सोल्युशन इफ थीटा इज लाइज बिटवीन 0 to 2π, दॅट इज इट इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 बट स्ट्रिक्टली लेस दॅन 2π. इफ दिस कंडिशन इज सॅटिस्फाईड देन दॅट थीटा द इज नो ऑर द व्हॅल्यू ऑफ थीटा आर नोन ॲज प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ गिवन ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. नाव सीयर फॉर एक्झाम्पल कन्सिडर द ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन कॉस थीटा इज इक्वल टू 1/√2. नाव कॉस पाय बाय फोर इज 1/√2, कॉस 7π/4 इज ऑल्सो 1/√2, कॉस 9π/4 ऑल्सो 1/√2. नाव और वी गेट मेनी सोल्युशन्स और मेनी दिस टाईप ऑफ रिलेशन्स, बट विच सोल्युशन्स और विच व्हॅल्यूज ऑफ थीटा आर प्रिन्सिपल सोल्युशन्स. बघा आता कॉस पाय बाय फोर मीन्स 45 degrees. सो 7π/4 मीन्स 7 × 45, दॅट इज 315 इज द वन व्हॅल्यू ऑफ दिस थीटा. अगेन 9π/4, 9π/4 इज 9 × 45, दिस इज अगेन 405 degrees. नाव पाय बाय फोर ऑफकोर्स इट इज ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन 360, दिस इज ऑल्सो लेस दॅन 360, दॅट इज 2π. दिस इज ऑल्सो, बट दिस इज ग्रेटर दॅन 360 degrees, दॅट इज ग्रेटर दॅन 2π. सो दिस इज नॉट ए प्रिन्सिपल सोल्युशन, ओनली 45, दॅट इज पाय बाय फोर, 45 अँड 315, दॅट इज पाय बाय फोर इज ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन 2π. ऑल्सो 7π/4 इज ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन 2π, देअर फोर पाय बाय फोर अँड 7π/4 आर प्रिन्सिपल सोल्युशन्स. द इक्वेशन कॉस थीटा इज इक्वल टू 1/√2. नाव वी कन्सिडर वन एक्झाम्पल, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन साईन थीटा इज इक्वल टू 1/√2. ही सोल्युशन बघण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, काही फॉर्म्युले ते तुम्ही वही आणि पेन घेऊन लगेच लिहून घ्या.
हे सर्वात महत्त्वाचे प्रिन्सिपल सोल्युशनसाठी हे जे मी 6 फॉर्म्युले लिहून देतो आहे त्याच्या व्यतिरिक्त या प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये काहीच नाही. एक आहे की रिलेशन बघा, साईन थीटा इज इक्वल टू साईन पाय मायनस थीटा. साईन थीटाची व्हॅल्यू आणि साईन पाय मायनस थीटाची व्हॅल्यू काय राहते? सेम. सेकंड, मायनस साईन थीटा इज इक्वल टू साईन पाय प्लस थीटा इज इक्वल टू साईन 2π मायनस थीटा. नीट लक्ष द्या, हे पूर्ण लिहून घ्या. त्याच्यानंतर बघा, थर्ड वन, कॉस थीटा इज इक्वल टू कॉस 2π मायनस थीटा. कॉस थीटा आणि कॉस 2π मायनस थीटा दोघांची व्हॅल्यू काय राहते? सेम राहते. हे कसे अप्लाय करायचे आपण ते एक्झाम्पल बघू, तेव्हा तुम्हाला समजलंच अजून. त्याच्यानंतर बघा, मायनस कॉस थीटा इज इक्वल टू कॉस पाय मायनस थीटा इज इक्वल टू कॉस पाय प्लस थीटा. त्याच्यानंतर बघा, टॅन थीटा इज इक्वल टू टॅन पाय प्लस थीटा. अँड 6-1, मायनस टॅन थीटा इज इक्वल टू टॅन पाय मायनस थीटा इज इक्वल टू टॅन 2π मायनस थीटा. हे सर्व रिलेशन्स नीट लक्षात ठेवा. काय काय? की साईन थीटा इज इक्वल टू साईन पाय मायनस थीटा, मायनस साईन थीटा इज इक्वल टू साईन पाय प्लस थीटा इज इक्वल टू साईन 2π मायनस थीटा. थर्ड वन, कॉस थीटा इज इक्वल टू कॉस 2π मायनस थीटा. अँड 4th वन, मायनस कॉस थीटा इज इक्वल टू कॉस पाय मायनस थीटा इज इक्वल टू कॉस पाय प्लस थीटा. 5th वन, टॅन थीटा इज इक्वल टू टॅन पाय प्लस थीटा. 6th वन, मायनस टॅन थीटा इज इक्वल टू टॅन पाय मायनस थीटा इज इक्वल टू टॅन 2π मायनस थीटा. हे 11 बुकमध्ये तुम्हाला भेटेल, लॉग टेबलमध्ये सुद्धा असेल. तर हे सर्व लिहून घ्यायचे फॉर्म्युले काय आणि याचं आपल्याला कसं यूज करायचं ते पाहू आपण. आता पहिल्यांदा काय घेतलं आपण, फर्स्ट एक्झाम्पल काय घेतलं आपण की साईन थीटा इज इक्वल टू 1/√2. आता याला कसं सॉल्व करायचं? गिवन ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन इज साईन थीटा इज इक्वल टू 1/√2. वी नो दॅट साईन पाय बाय 4 इज इक्वल टू 1/√2. आता आपल्याला प्रिन्सिपल एक व्हॅल्यू आपल्याजवळ येऊन गेली, पण आपल्याला कोणत्या व्हॅल्यू काढायच्या? प्रिन्सिपल व्हॅल्यू मीन्स दॅट व्हॅल्यूज ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन लाईज बिटवीन 0 to 2π. आता आपण बघितलं बाय अलाइड अँगल फॉर्म्युला, व्हॉट यू गेट? साईन थीटा इज इक्वल टू साईन पाय मायनस थीटा. देअरफोर हिअर थीटा इज पाय बाय 4. साईन पाय बाय 4 इज इक्वल टू साईन पाय मायनस पाय बाय 4 इज इक्वल टू काय लागतो? 1/√2. देअरफोर साईन पाय बाय 4 साईन पाय मायनस पाय बाय 4 काय? साईन पाय मायनस पाय बाय 4 येत ना सगळ्यांना वजाबाकी. पाय मायनस पाय बाय 4 लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस यूज करायचं आपल्याला. इथं पायचा डिनोमिनेटर काय? 1. 4 × 1 × 4 = 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन 4π मायनस पाय दॅट इज 3. 4πमधून 1π गेलं, 3π/4 म्हणजेच काय होतं आपल्याला? साईन 3π/4 इज इक्वल टू 1/√2. नाऊ पाय बाय 4 मीन्स 45°. नाऊ पाय बाय 4 इज ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन 2π. अँड
पाय बाय फोर मीन्स 45, 3π/4 मीन्स 135 डिग्री. दिस इज ऑल्सो लाइज इन 0 to 2π. देयरफॉर पाय बाय फोर एंड 3π/4 आर प्रिंसिपल सोल्यूशंस ऑफ गिवन इक्वेशन. एकदम इजी, लक्ष ठेवा. हे हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचं. साइन थीटा इज इक्वल टू साइन पाय मायनस थीटा. नाउ वी विल सी अनदर एक्झाम्पल. कॉस थीटा इज इक्वल टू 1/2. फाइंड द प्रिंसिपल सोल्यूशन ऑफ कॉस थीटा इज इक्वल टू 1/2. गिवन इक्वेशन इज cos theta is equal to 1/2. Now we know that cos kontya value sathi theta cha cos 60. Cos 60 means cos π/3 is equal to 1/2. Now by allied angle formula आपल्याला काय करायचं आहे की कॉस थीटा थीटाच्या अशा व्हॅल्यू काढायचे 0 to 2π की जे काय करतील हे इक्वेशन सॅटिस्फाईड करतील. म्हणून आता बघा आपल्याला अलाईड अँगलसाठी काय फॉर्म्युला आहे की कॉस थीटा इज इक्वल टू काय कॉस 2π-θ. हिअर थीटा इज π/3. देअरफोर कॉस π/3 कॉस 2π-π/3. याची व्हॅल्यू काय आपलं तो 1/2. देअरफोर कॉस π/3 परत काहीला आता कॉस या 2 × 3 = 6 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्यातून 1π सबट्रॅक्ट करायचं आहे. 2 × 3 = 6 6 - 1 म्हणजे काय 5π इज इक्वल टू 1/2. नाव π/3 मीन्स 60 डिग्री. 5π/3 मीन्स 5 × 60 दॅट इज 300 डिग्री. नाव π/3 इज ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन 2π अँड अगेन दिस 5π/3 इज ग्रेटर दॅन 0 अँड लेस दॅन 2π. दिस इज 300. सो therefore π/3 and 5π/3 are principal solutions of given equation cos theta is equal to 1/2. रिलेशन लक्षात ठेवा. कॉस थीटा इज इक्वल टू कॉस 2π-θ. थीटाची व्हॅल्यू π/3. 2π-π/3 किती आलं आपलं 5π/3. हे कॅल्क्युलेशन म्हणजेच किती आलं इक्वल टू 1/2. अथवा दोन्ही व्हॅल्यू ज्या आहे ह्या कशा आहे 0 आणि 2πच्यामध्ये. म्हणून हे काय झालं आपलं प्रिन्सिपल सोल्युशन. सी नेक्स्ट एक्झाम्पल. कॉस थीटा इज इक्वल टू -1/2. Now given equation is cos theta is equal to -1/2, but cos π/3 that is cos 60 is 1/2. So we get cos theta is equal to -cos π/3. Athava aplyala by allied angles use karayche kay relation bagitlele apan saganj jodlelele ahe na te baka tyachyamadhye kay dilele by allied angles formula cos π-θ cos π+θ is equal to -cos θ. आता इथे थीटा किती आपलं तो थीटा आहे आपलं तो π/3. इथं हा जो आपला लिहितो आहे आपण तो काय लिहिणार आहे कॉस π/3. मग काय लागतो तो कॉस
पाय मायनस पाय बाय थ्री। आपल्याला अँगल्स कसे पाहिजे, पॉझिटिव्ह, झिरो टू टू पाय मध्ये, बरोबर। म्हणून आपण काय करतोय की हे रिलेशन्स आपण सोडलेले आहे, कॉस पाय प्लस पाय बाय थ्री। मग किती लागतं बा, कॉस पाय मायनस पाय बाय थ्री किती येतो, कॉस थ्री पाय मायनस पाय टू पाय बाय थ्री, कॉस थ्री पाय प्लस वन पाय दॅट इज फोर पाय बाय थ्री इज इक्वल टू व्हॉट इज मायनस कॉस पाय बाय थ्री, मायनस वन बाय टू। आपलं हे इक्वेशन थीटाच्या ज्या व्हॅल्यू होत्या त्या आपण बघितल्या, तर टू पाय बाय थ्री काय आणि फोर पाय बाय थ्री, पाय बाय थ्री मीन्स 60 डिग्री, टू इंटू 60 म्हणजे किती 120 डिग्री, आणि फोर इंटू 60 म्हणजे काय 240। नाऊ बोथ दीज व्हॅल्यूज लाईज बिटवीन झिरो टू टू पाय अँड फोर पाय बाय थ्री लाईज बिटवीन झिरो टू टू पाय, देअरफोर टू पाय बाय थ्री अँड फोर पाय बाय थ्री आर प्रिन्सिपल सोल्यूशन्स ऑफ गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन। नाउ वी विल सी लास्ट एग्जाम्पल ऑफ दिस व्हिडिओ, फाइंड द प्रिन्सिपल वैल्यू ऑफ कॉट थीटा इज इक्वल टू माइनस रूट थ्री। नाउ गिवन ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन इज कॉट थीटा इज इक्वल टू माइनस रूट थ्री। पास सर्व जे इक्वेशन्स आहेत तीन आपल्याजवळ काय बेसिक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स दोनच आहेत, साईन थीटा आणि कॉस थीटा, आणि थर्ड वन एक आपण काय घेऊ टॅन थीटा। आता कॉट थीटा हे रिलेशन्स, सेक थीटा कोसेक थीटा हे रिलेशन, त्यांचे फॉर्म्युले शोधणं आपल्यासाठी काय जरी सोपं असलं पण ते लक्षात ठेवण्यासाठी काय अवघड आहे। म्हणून आपण बेसिकली जे तीन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहे त्यांचाच आपण यूज करणार आहे, एक साईन थीटा कॉस थीटा आणि टॅन थीटा। आता याला आपण काय करू, आपल्याला माहिती रिलेशन काय की कॉट थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ टॅन थीटा, मग याला काय घेऊ आपण टॅन थीटा किंवा टॅन थीटा इज द रेसिप्रोकल ऑफ कॉट थीटा। म्हणून टॅन थीटा इज इक्वल टू काय होतो मी मायनस वन बाय रूट थ्री, रूट थ्रीचा रेसिप्रोकल काय होईल मायनस वन बाय रूट थ्री। आता बा कोणत्या व्हॅल्यूसाठी हा वन बाय रूट थ्री ते आपण पहिल्यांदा शोधू, काय आपल्या जो की टॅन वी नो दॅट टॅन पाय बाय सिक्स दॅट इज टॅन 30 इज वन बाय रूट थ्री, देअरफोर वी गेट टॅन थीटा इज इक्वल टू मायनस टॅन पाय बाय सिक्स। आता ही निगेटिव्ह साईन आपल्याला काय करायचं ते त्याच्यासाठी आपल्याला विचार करायचा, म्हणून काय बाय अलाइड अँगल्स फॉर्म्युला काय रिलेशन आहे आपल्यासाठी मायनस टॅन थीटासाठी, टॅन पाय मायनस थीटा अगेन टॅन टू पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस टॅन थीटा, टॅन पाय मायनस थीटा इज इक्वल टू टॅन टू पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस टॅन थीटा, यार थीटा इज इक्वल टू काय आपल्याला आता थीटा इज इक्वल टू पाय बाय सिक्स, देअर फोर टॅन पाय मायनस पाय बाय सिक्स टॅन टू पाय मायनस पाय बाय सिक्स इज इक्वल टू मायनस टॅन पाय बाय सिक्स। म्हणजेच काय आता टॅन किती सिक्स मायनस वन फाईव्ह पाय बाय सिक्स, टॅन सिक्स इंटू टू ट्वेल्व, ट्वेल्व पाय मायनस पाय इलेवन पाय बाय सिक्स, मायनस टॅन पाय बाय सिक्स किती आपलं मायनस वन बाय रूट थ्री। सो आवर इक्वेशन इज टॅन थीटा इज इक्वल टू मायनस वन बाय रूट थ्री। नाउ वी हॅव आवर टास्क इज टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ थीटा। नाउ पाय बाय सिक्स, फाईव्ह पाय बाय सिक्स मीन्स
व्हाट डिग्री, दॅट इज पाय बाय सिक्स इज 30 डिग्री, 30 × 5 = 150, अँड 11/6 मीन्स 30 × 11 = 330. बरं, मग याच्यात काय आता 5 π/6 म्हणजे किती 150 आणि हे किती 330. क्लिअरली 5 π/6 lies between 0 to 2π and 11 π/6 also lies between 0 to 2π. So 5 π/6 and 11 π/6 are principal solution of this equation, that is given equation cot theta is equal to −√3. Therefore 5 π/6 and 11 π/6 are principal solutions of given equation. यानंतर पुढच्या व्हिडिओत आपण बघणार आहे जनरल सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन, आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू एक्सरसाइज 3 प्रॅक्टिस सेट 3.1 ऑफ दिस चॅप्टर. धन्यवाद.